हरे कृष्णा श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय चौथा अध्यायाच नाव आहे ज्ञान कर्म संन्यास योग आपण पस्तीसावा श्लोक वाचत आहोत त्याचा पहिला पॅरीग्राफ तात्पर्याचं वाचून पूर्ण केलं आहे सुरू करण्याआधी श्रील प्रवादाना प्रार्थना करूया आहे श्रील प्रपाद आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्र नवीन पॅरेग्राफ वाचायला सुरुवात करते आपल्याला ब्रह्मविद्येचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपण आता मायेने आच्छादित झालो आहोत आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण श्रीकृष्णांपासून भिन्न आहोत जरी आपण श्रीकृष्णांचे भिन्न अंश असलो तरी त्यांच्यापासून सर्वथा कधीच भिन्न असू शकत नाही तर प्रभुपात आपल्याला समजवत आहेत की आपण या भौतिक जगतात आहोत तर इथे जर ब्रह्मविद्येचं ज्ञान नाहीये तेव्हा काय होत आहे मायेने आच्छादितले असतो म्हणजे मी आत्मा आहे हे विसरून गेलाय भगवंतांशी ज्ञान काय संबंध काय आहे ते आपण विसरून गेलोय म्हणजेच मायेने आच्छादित झालोय आणि शारीरिक स्तरावर जगतोय आणि त्यामुळे काय वाटतं की मी श्रीकृष्णांपासून भिन्न आहे असं वाटतं हा तर आ, आपल्याला काय वाटतंय पुढे म्हटलंय जरी आपण श्रीकृष्णांचे भिन्न अंश असलो तरी त्यांच्यापासून सर्वथा कधीच भिन्न असू शकत नाही म्हणजे जाणून घेऊया एक तर आपण भगवंतांचे विभिन्न अंश आहोत हा आणि जीवात्मा म्हणून काय आहे आपण कायम अस्तित्वात राहणार आहोत म्हणजे आत्मा आहे ते आपलं अस्तित्व कधीच गमावत नाही जसं इथे म्हटलंय बघा त्यांच्यापासून सर्वता कधीच भिन्न असू शकत नाहीत म्हणजेच काय आपले सगळे जीव आपण आहोत आपलं अस्तित्व भगवंतांवर अवलंबून आहोत हा आणि भगवंत परमात्मा रूपात आपण सगळे जे जीव आहोत त्यांनी धारण केलेल्या शरीरात ज्या हृदय आहे त्याच्यात परमात्मा रूपात भगवंत राहतात आणि सर्व संपूर्ण ही सृष्टी आहे त्यातही प्रत्येक अणु आहे त्यात भगवंत परमात्मा रूपात प्रवेश करतात आणि म्हणूनच ही सगळी सृष्टी आहे ती कार्यरत असते आणि म्हणून इथे म्हटलं आहे की आपण त्यांच्यापासून कधीच भिन्न असू शकत नाही आपण सगळे भगवंतांवर अवलंबून आहोत पण आपण या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण करतोय म्हणून आपल्या आपण जीवात्मा आहोत त्यांना काय वाटतं की मी भगवंतांपासून भिन्न आहे मी स्वतंत्र आहे असं आपल्याला नुसतं वाटतं पुढे वाचते जीवामध्ये असणारा शारीरिक भेद म्हणजे माया किंवा अवास्तविकता आहे तर अवास्तविकता आहे म्हणजे काय सगळे जीवच आहेत हा सगळे जीव आहेत या शरीरामध्ये राहणारे वेगवेगळ्या शरीरामध्ये वेग शरीरा पण आपण काय करतो शारीरिक भेद करतो म्हणजे असं काय की हा पुरुष आहे ही स्त्री आहे हा उंदीर आहे हा साप आहे हा काय झाला शारीरिक भेद याला माया म्हटलं जातं तर आपण जाणलं पाहिजे हे जे वैदिक शास्त्र आहे त्यातनं आपल्याला काय ज्ञान मिळतं कि जो हा जो जीव आहे तो पूर्वजन्मी जे काही कर्म करतो ज्या काही त्याच्या इच्छा आहेत त्यानुसार त्याला पुढचं शरीर प्राप्त होतं पंचमहाभूताने बनलेलं भौतिक शरीर मिळतं तर अं ह्यासाठी एक उदाहरण दिलं जातं भेदभाव करणं इथे दिलंय बघा जीवामध्ये असलेला शारीरिक भेद तर यासाठी म्हटलं जातं की एखादा माणूस आता सामान्य माणूस आहे पण त्याला जर कारमध्ये बसवलं गेलं आणि तो आता कारमध्ये बसून चालला आहे त्याची वृत्ती काय होते लगेचच विचार काय येतात अन्य जे जमिनीवरून चालतात किंवा स्कूटरवरून चालतात त्यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे असं तो स्वतःला श्रेष्ठ मानायला लागतो ला असा सामान्य माणूस आहे अगदी गरीब पण आहे पण कारमध्ये पॉश कारमध्ये बसून चाललाय तर तो मग रस्त्यावरचा माणूस एखादा आहे त्यालाही आपल्यापेक्षा तो कनिष्ठ कमी दर्जाचा मानतो तर रस्त्यावरून कदाचित एखादा मोठा श्रीमंत माणूस पण आहे चालतोय खूप विद्वान मोठा हुशार आहे पण तो आपलं फिरायला निघाला आहे वॉक करायला निघालाय पण कार कारमधल्या माणसाचं म्हणणं काय असतं विचार काय असतात मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारे काय हा जो मनुष्य आहे तो प्रभावित होत असतो आणि म्हणून म्हटलं आहे कि अ जीवामध्ये असणारा जो शारीरिक भेद आहे ते माया आहे म्हणजेच काय तो सर्व जीव जीवांना म्हणजे जीव म्हणून न बघता काय शारीरिक स्तरावर बघतोय तर हे काय माये आहे मायेत असल्याचं लक्षण आहे पुढे वाचते आपण सर्वजण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आहोत एवढच वाक्य आहे पण इतकी जबरदस्त वाक्य प्रभाती टाकलंय काय आहे आपलं अस्तित्व काय आहे आपण सर्वजण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आहोत तर आपण जे मनुष्य आहोत ते आपल्याला या भौतिक जगतात काय वाटत असतं की मी भगवान श्रीकृष्णांपासून भिन्न आहे वेगळा आहे पण हा मुद्दा प्रपात समजवताना म्हणतात की मनुष्य या जगतात भौतिक देह धारण करतोय तर त्याचे विचार काय असतात की मला श्रीकृष्णांशी काहीच देणं घेणं नाहीये मला काय त्यांच्याशी करायचंय त्यांना संतुष्ट करून मला काय मिळणार आहे मी माझ्याच इंद्रियांना संतुष्ट करेन असे सामान्यत या मनुष्याचे विचार असतात पण एखादा ह्या मनुष्यांमधला जो भाग्यवान जीव आहे भाग्यवान मनुष्य आहे त्याला चांगला एखादा भक्त भेटतो अधिकृत आध्यात्मिक गुरु शिष्य परंपरेतील वैष्णवांचा संघ त्याला मिळतोय मार्गदर्शन मिळतो आहे आणि त्यांनी भक्ती पण भगवान श्रीकृष्णांची भक्ती करायला सुरुवात केली आहे अगदी दृढपणे तो भक्ती करतोय आणि श्रवण करून त्यांनी आता जाणलंय की मी भगवंतांपासून भिन्न नाहीये है। तर ह्याचा अर्थ जाणल्यामुळे तो काय म्हणतोय की माझ्या प्रत्येक कार्याने मी भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करेन जसं हाताने पोटाला अन्न पुरवलं की आपाप आप हाताचं पण पोषण होतं तसंच भगवंतांची सेवा केल्याने भगवंत संतुष्ट होतात म्हणजे भगवंत संतुष्ट झाले की त्यामुळे जो सेवा करणारा सेवक हो आहे तो पण आपोआपच संतुष्ट होतो म्हणून इथे म्हटलं आहे की आपण सर्वजण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आहोत डायरीमध्ये लिहून ठेवण्यासारखं ही ओळ आहे पुढे वाचते केवळ मायेमुळेच अर्जुनाला वाटले की आपल्या नातलगांशी असणारे आपले अनित्य शारीरिक संबंध हे भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या शाश्वत आध्यात्मिक संबंधापेक्षा महत्वपूर्ण आहेत तर असा हा जो अर्जुन आहे तो मायेत आहे असं प्रपाद लिहित आहेत तर युद्ध सुरू होण्याआधी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भ्रमित केलं होतं खरं तर अर्जुन कोण आहे भगवान श्रीकृष्णांचा सखा आहे पार्षद म्हटलं जातं सहकारी म्हटलं जातं पण भगवंतांचं ध्येय काय आहे अर्जुनाला भ्रमित करून अर्जुनाच्या निमित्ताने भगवद्गीतासन संपूर्ण मानव जातीसाठी भगवंतांना द्यायची होती आणि त्यामुळे अर्जुनाला भगवंतांनी मोहित केलं आता असा हा जो अर्जुन आहे तो मायेने मोहित झाला भ्रमित झाला शारीरिक स्तरावर तो विचार करू लागला आणि मग त्याला आपले जे नातेवाईक आहेत ते भगवान श्रीकृष्णांपेक्षा महत्वपूर्ण वाटायला लागले तर भगवंतांशी आपलं जे शाश्वत कायमचं संबंध आहेत मी जीवात्मा आहे भगवंत माझे स्वामी आहे जीवेर स्वरूप होय कृष्ण नित्य नित्यदास आहे हे सगळं ज्ञान त्यामुळे अर्जुन विसरून गेला आणि मग त्याला काय वाटायला लागलं या भौतिक जगतातील जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी असणार माझं नाते संबंध आहे जो काही काही वर्षांचा आहे तो काय आहे ते संबंध कसे आहेत अॅक्च्युली नाते नातेवाईकांशी संबंध जे कायम टिकणार पण नाही आहेत हे माझं शरीर जितपण राहील जिथपर्यंत राहील किंवा त्यांचं शरीर राहील तिथपर्यंतच हे नाते संबंध आहेत म्हणजे हे संबंध कसे आहेत अनित्य आहेत हे संबंध अर्जुनाला महत्वपूर्ण वाटायला लागले आणि अर्जुन काय म्हणाला की युद्धात माझ्या नातेवाईकांना मारलं तर मला सुख कसं मिळेल असं तो विचार करतो आहे तर सु स्वतःच्या सुखाचा त्याच्याकडे विचार आहे पण तो असा विचार करत नाही की भगवंतांची इच्छा काय आहे आणि मग भगवंत अर्जुनाला भगवद्गीतेचं ज्ञान देतात आणि ही सगळी भगवद्गीता संपूर्ण भगवद्गीता सांगून झाली आहे अर्जुनाने ती ऐकली आहे त्यानंतर भगवंत सोळा पॉईंट त्रेसष्ट मध्ये अर्जुनाला म्हणता आहेत वाचूया तो सोळा पॉईंट त्रेसष्ट श्लोक इति ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरमया विस्मृश्य एतत अशेषेण यथा तथा कुरु भगवंत काय म्हणतात याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे याचा पूर्ण विचार तुझा कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर यथा इच्छसी जशी तुझी इच्छा आहे तथा कुरु तसं कर भगवंतांनी त्याला ज्ञान दिल्यावर सांगितलं की तुला पाहिजे ते कर आणि आता पुढे सोळा पॉईंट त्र्याहत्तर मध्ये अर्जुन उत्तर देतो आहे तर तो सोळा पॉईंट सॉरी अठरा पॉईंट त्र्याहत्तर मध्ये अर्जुन उत्तर देतोय पहिलाही जो त्रेसष्टावा श्लोक होता तोही अठराव्या अध्यायाचा होता चुकून मी सोळा म्हटले असेल तर सॉरी तर अठरा मध्ये अर्जुन उत्तर देताना म्हणतो आहे अर्जुन उवाच संदेह करिष्ये वचनं तव हे कृष्ण हे अच्युत माझा मोह आता नष्ट झाला आहे तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे सगळं ज्ञान प्राप्त झाल्यावर अर्जुन काय म्हंटलय करिष्ये वचनम तव अर्जुन असं नाही म्हणत की मी युद्ध करेन तो काय म्हणतोय तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे तर आपण सगळे काय आहोत जीवात्मा आहोत आणि आपली स्वरूप स्थिती काय आहे भगवंतांच्या आज्ञेनुसार कर्म करणं तर या भौतिक जगतात जीवात्मे आहेत ते सगळे काय जीवात्मे जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात अडकून पडलेले आहेत आणि जीवात्मा काय करतो आहे इंद्रिय तृप्तीच्या इच्छेने आपण सगळे जीवात्मा आहोत तर इथे या भौतिक जगतात सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि भौतिक जगतात आहोत तर भौतिक जगतात भौतिक प्रकृतीचे कायदे चालतात आणि त्या जगताच्या कायद्यानुसार प्रत्येक कर्म येथे कर्मफळ देतं आणि ते कर्मफळ आपल्याला कर्म भोगायलाच लागतं मग पुन्हा पुन्हा नवीन शरीर धारण करायला लागतं आणि आता मात्र आपल्याला मौल्यवान असा मानव देह मिळालाय आणि आणखीन भाग्य असं की अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील जे श्रील प्रभुपाद आहेत ते आणि त्यांनी स्थापित केलेले जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ आहे इस्कॉन आहे त्यातल्या भक्तांचं आपल्याला सुरेख असं मार्गदर्शन मिळतंय आणि आपण कृष्ण भक्ती करत आहोत तर मग ह्यात आपण काय जाणतोय की मी आत्मा आहे मी भगवंतांचा अंश आहे मी भगवंतांचा दास आहोय तर हे ज्ञान घेऊन आपण जीवनात वैष्णव आचार्य म्हणतात की एकदा तरी आपण हा विचार करावा काय विचार करावा की भगवान श्रीकृष्णांना माझ्याकडून काय हवं आहे हा विचार आपण करायला हवा तर आपले सगळे नातेवाईक आहेत ते आपल्यावर खुश आहेत की नाहीत हे जास्त महत्वपूर्ण नाहीये का कारण प्रत्येकाला स्वतःच कर्मफळ भोगावंच लागणार आहे म्हणजे माझे नातेवाईक त्यांचे त्यांचे कर्मफळ भोगतील आणि मला माझं कर्मफळ भोगायला लागणार आहे तर या भौतिक जगतात प्रत्येक जण कर्मबंधनात अडकला आहे तर कोण कौन कोणाला यातून सोडवू शकतो ह्याचा पण असा ह्याचा अर्थ नाहीये की वैष्णवाचार्य समजतात की नातेवाईक आहेत तर आजारी कोणी पडला तर त्यांना औषध देऊ नये सेवा करू नये असं नाहीये आदर देवा सेवा करावी पण जाणलं पाहिजे की कोणताही नातेवाईक किंवा कुणीच कुणाचं कर्मबंधन आहे ते एक टक्का सुद्धा कमी करू शकत नाही तर मग हे कर्मबंधनातून सुटायचं आहे या भौतिक जगतात पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्र जे घ्यायला फिरायला लागतंय त्यातनं सुटायचं असेल तर एकच उपाय आहे कोण भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेणं भगवंतांच्या आज्ञा पाळून भगवंतांना संतुष्ट करणं तर हे जे कोणी नातेवाईक आहेत जर ते म्हणतायत की भगवान श्रीकृष्णांना तू नाकार त्यांची भक्ती करू नकोस तर असे भगवान श्रीकृष्णांना नाकारणाऱ्या नातेवाईकांना संतुष्ट करण्यासाठी आपण भगवान श्रीकृष्णांची भक्ती कधीच सोडायची नाही असं वैष्णव आचार्य आपल्याला समजवतायत तर पुढे वाचते आहे जीव हे भगवंतांचे अंश असल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रयोजनाची पूर्ती करावयाची ना एक ओळ मी पुढे गेले संपूर्ण गीतेची हीच शिकवण आहे की जीव हा श्रीकृष्णांचा नित्य नित्यसेवक असल्यामुळे त्याला श्रीकृष्णांपासून वेगळे करता येत नाही आणि श्रीकृष्णांपासून आपण भिन्न आहोत या जीवाच्या भावनेला माया असे म्हटले जाते तर भगवद्गीतेची शिकवण काय म्हटलाय जीव हा श्रीकृष्णांचा नित्यदास आहे तर भक्त संघामध्ये आपण सगळं मार्गदर्शन घेतो तर भगवान नामाचा जप करतो आहे आणि वैदिकशास्त्राचं नित्यम भागवत सेवया सेवन करतोय म्हणजे श्रवण करतोय तर आपल्यावरचा जो मायेचा प्रभाव आहे तो हळूहळू कम, कमी होतो आपण सामान्यत जे शारीरिक स्तरावरच जगत असतो ते हळूहळू हळूहळू आपल्यात सुधारणा होते आपण भक्तीचा प्रभाव आपल्यावर पडायला लागतो आणि मायेचा प्रभाव कमी होत जातो आणि मग आपण जाणू शकतो की मला जे प्राप्त झालंय जीवन, त्याचं एकच ध्येय आहे भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करणं हेच ध्येय आहे हे आपल्याला समजतं आणि आपण भगवंत इतके कृपाळू आहेत की आपण छोटीशी जरी भगवंतांची सेवा केली ना तरीही काय आहे भगवंत संतुष्ट होतात भगवंतांना आनंद होतोय की हा जीव आहे तो भक्ती करायला लागला आहे आणि आपणही भगवंतांची सेवा केल्यामुळे आपल्यालाही आनंद प्राप्त होतो आणि आपलं भगवंतांवरच जे प्रेम आहे ते हळूहळू हळूहळू वाढायला लागतं पुढे वाचते जीव हे भगवंतांचे अंश असल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रयोजनाची पूर्ती करावी करावयाची असते अनादिक काळापासून त्यांना या प्रयोजनाचे विस्मरण झाल्यामुळे ते जीव मनुष्य पशु देवता इत्यादी विविध प्रकारच्या शरीरामध्ये बद्ध झाले आहेत तर रौपा इथे समजवत आहेत की जीव कोण आहेत भगवंतांचे अंश आहेत आणि त्यांना विशिष्ट प्रयोजन आहे काय विशिष्ट प्रयोजन आहे की भगवान श्रीकृष्णांची मला प्रेममयी सेवा करायची आहे हे जीवाचं प्रयोजन आहे मात्र हे विसरून आपण काय करतो आहोत या जगतात भ्रमण करत राहिलो आहोत फिरत आहोत आणि म्हणून म्हटलंय मनुष्य पशु देवता इत्यादी विविध प्रकारच्या शरीरामध्ये आपण बद्ध होत राहतो तर भगवान श्रीकृष्णांची सेवा केल्याविना आपण कधीच कायमचे सुखी होऊ शकणार नाही हे आपण जाणलं पाहिजे आणि भगवंतांची भक्ती करायला हवी पुढे वाचते आहे अशी शारीरिक भिन्नता ही भगवंतांच्या दिव्य सेवेच्या विस्मरणामुळे होते पण जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेद्वारे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो तेव्हा तात्काळ या मायेतून त्याची मुक्तता होते तर प्रभुपाद आता समजवत आहेत की एक तर सांगितलं की अशी शारीरिक भिन्नता कशी शारीरिक भिन्नता मनुष्य वेग आहे कुणी पशु आहे कुणी देवता आहे असे वेगवेगळे शरीर प्राप्त झालेले आहेत तर ही शारीरिक भिन्नता भगवंतांच्या दिव्य सेवेच्या विस्मरणामुळे होते म्हणजे ज काय आहे त्यांनी विसरला आहे तो की मी भगवंतांचा दास आहे आणि हे विसरला आणि इथे या जगतात येतोय शारीरिक स्तरावर राहतो आहे आणि म्हणून काय आहे त्याला भौतिक शरीर धारण सॉरी जीव जो विसरलाय काय मी आत्मा आहे आणि माझं कर्तव्य आहे भगवंतांची सेवा करणं हा तो विसरलाय त्याला इच्छा काय होती भौतिक जगतात येऊन इंद्रिय तृप्ती करायची आहे आणि म्हणून वेगवेगळ्या वे प्रकारची त्याला शरीर धारण करायला लागतात म्हणून इथे म्हटलंय की अशी शारीरिक भिन्नता ही भगवंतांच्या दिव्य सेवेच्या विस्मरणामुळे येते का अशी वेगवेगळी वेग शरीर धारण करायला लागतात वेगवेगळ्या जीवांना कारण ते, ते भगवंतांना विसरले आहे भगवंतांशी आपला जो संबंध आहे मी दास भगवंतांचा सेवक हे सगळं विसरलंय आणि म्हणून असं शरीर आपल्याला या जगतात घ्यायला लागतं पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जरावधीच्या चक्रात आपण फिरत राहतो पण इथे आहे की जेव्हा मनुष्य कृष्ण भावनेद्वारे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो तर इथे महत्वाचा शब्द आहे तेव्हा तात्काळ या मायेतून त्याची मुक्तता होते तात्काळ म्हटलंय म्हणजे काय आपण सगळेच कृष्ण भावना भावित होण्याचा आणि भक्ती करण्याचा प्रयत्न करतो आहोत पण अजून काय आपण पूर्णपणे मायेतून मुक्त तर झालेलो नाहीयेत मग इथे तात्काळ दिलाय तर ह्याचा अर्थ वैष्णव आचार्य समजवतात की तात्काळ हा शब्द तुलनेत तू दिला आहे कशाशी तुलनेत तू दिला आहे आपण सगळे जीव आहोत ते प्रचंड काळापासून अगदी अनादी काळापासून या भौतिक जगतात मायेच्या प्रभावाखाली आहोत हा आणि जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात फिरत आहोत भगवंतांना विसरून या भौतिक जगतात राहत राहत आहोत आणि त्यामुळे विसरून काय गेलो आहोत आपण भगवंतांशी असलेला आपला सेवाभाव भक्ती संबंध सगळंच विसरलो आहोत पण आता हे तात्काळ लिहिलंय ते समजून घेऊया आपण तर असं काय आहे अनादि काळापासून आपण या जगतात अडकलोय एवढं कळलं म्हणजे प्रचंड काळापासून अडकलोय आणि आता तात्काळ म्हणजे काय हे बघूया आता काय झालंय भक्तांच्या मार्गदर्शनात आपण पन प्रामाणिकपणे जर कृष्ण भक्ती सुरू केली आहे म्हणजेच आपण मायेतून मुक्त होण्याचा विधी प्रोसेस सुरू झाला आहे तर मग म्हणून वैष्णवाचार्य म्हणतात की अनंत काळाच्या अनंत जन्मांच्या तुलनेत जर आपण एक दोन जन्म भक्ती करतोय आणि मायेतून मुक्त होतोय तर ते काय आहे तुलनेत तात्काळच ठरतं जसं एक आणखी उदाहरण दिलं जातं आचार्यांद्वारे की मी म्हणते की चुटकी वाजवली आणि काम झालं असं मी म्हणते तर चुटकी वाजवायलाही थोडा तर वेळ लागतोच ना पण चोवीस तास पूर्ण दिवसाच्या तुलनेत चुटकी वाजण्याचा वेळ कसा आहे अगदी नगण्य आहे खूपच कमी आहे तसच आपण आता कृष्ण भक्तीचा मार्ग निवडलाय तर तो कसा आहे त्या मार्गावर आपण चालत राहिलो दृढतेने तर आपण यशस्वी होणारच आहोत आणि म्हणून म्हंटलंय की अनेक अनेक जन्मांच्या तुलनेत ही जी भक्ती आपण करून काय इथे म्हंटलाय तात्काळ मायेचे मुक्त होणार हो, मुक्तता होते आहे तर हे काय आहे प्रचंड अनादि काळापासूनच्या तुलनेत हा जो भक्तीचा कार्याचे हे जे आपले दिवस आहेत किंवा एखाद दुसरे जन्म आहेत ते कसे आहेत अगदीच कमी आहेत तुलनेत असं म्हटलं जातं तर ह्या भक्तीच्या मार्गात कधी आपल्याला काम क्रोध हे अडथळे पण येतील पण भक्ती आपण दृढपणे करत राहिलो तर काय नक्कीच भगवंतांकडे आपण पोचू यात कोणताच संशय नाहीये असं वैष्णव आचार्य आपल्याला समजवतात <coughs> पुढे वाचते असे विशुद्ध ज्ञान तो केवळ अधिकृत आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त करू शकतो आणि ज्या योगे जीव आणि श्रीकृष्ण एकच आहेत हा भ्रम टाळू शकतो असे जे विशुद्ध ज्ञान आहे ते कोण देत आहेत अधिकृत आध्यात्मिक गुरु देत आहेत कस, कस का देऊ शकतात ते कारण ते स्वतः भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतायत जे स्वतः आत्मसाक्षात्कारी आहेत त्यांनी भगवत तत्व आहे भगवंतांविषयीचं सगळं ज्ञान स्वतःच्या गुरुंकडून शिकलेले आहेत आणि स्वतः हे जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्यामध्ये कोणताच भ्रम संशय शंका नाहीये ते छान रित्या भक्ती करतायत मग ते करता जेव्हा आपल्याला शिकवतात आणि त्यांचं प्रत्येक कार्य काय आहे ते आपल्याला शिकवताना सांगतात की प्रत्येक कार्य आपल्याला भगवंतांच्या संतुष्टीसाठी करायचं आहे तर असे जे आहेत गुरु त्यांना काय म्हटलं जातं विशुद्ध गुरु हे आहेत ते अधिकृत गुरु आहेत ते विशुद्ध ज्ञान प्रदान करू शकतात आणि हे जे ज्ञान आहे ते ज्ञान जेव्हा मनुष्य प्राप्त करतोय तेव्हा तो जाणतो की मी भगवंतांचा अंश आहे मी भगवंतांचा नित्यदास आहे भगवंत माझे स्वामी आहेत आणि त्या हे ज्ञान प्राप्त केल्याने जीव आणि श्रीकृष्ण हे दोघेही एकच आहेत हे म्हणणं चुकीचं आहे हे पण तो जाणतो इथे ना शेवटी की या योग्य तो जीव आणि श्रीकृष्ण एकच आहेत हा भ्रम टाळू शकतो पुढे परिपूर्ण ज्ञान म्हणजे हे जाणणे होय की परमात्मा हेच जीवांचे परम आश्रय दाते आहेत आणि त्यांच्या आश्रयाचा त्याग केल्याने जीव हे भौतिक शक्तीद्वारे मोहित होतात कारण त्यांना वाटते की आपण स्वतंत्र आहोत थोडस समजून घेऊया खूप मोठं वाक्य आहे परिपूर्ण ज्ञान म्हणजे हे जाणणं परिपूर्ण ज्ञान गुरुंद्वारे या आध्यात्मिक गुरुंद्वारे प्राप्त केलं जातं त्याद्वारे काय जाणतो की परमात्मा आहे म्हणजेच भगवंत आहेत ते काय सर्व जीवांचे परम आश्रय दाते आहेत आणि भगवंतांचा आश्रयाचा जर त्याग केलाय तर जीव कुठे येतो या भौतिक जगतात भौतिक शक्तीद्वारे मोहित होतो मायेत पडतो का त्याला असं का होतं कारण त्यांना वाटतं की आपण स्वतंत्र आहोत हा म्हणजेच हा जीव आहे भौतिक शरीर धारण केलाय तर तो स्वतःला शरीर मानायला लागतो तादात्म्य करतो शरीराशी असं मग तो जाणत नाही की मी भगवंतांचा दास आहे असं मग तो काय शारीरिक चेतनेवरच अडकून राहतो मग मी भगवंतांचा दास आहे हा विचार काही त्याच्यात मनात येत नाही हा म्हणून म्हटलंय भौतिक शक्तीद्वारे ते मोहित होतात कारण त्यांना वाटते की आपण स्वतंत्र आहोत मी भगवंतांशी संबंधित नाहीये मी तर वेगळा आहे असं त्याला वाटायला लागतं याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक गोष्टींशी तादात्म्य केल्याने जीवांना श्रीकृष्णांचे विस्मरण होते हा तादात्म्य करतोय कशाशी तादात्म्य करतोय हे शरीर म्हणजे मी आहे या शरीराला सुख देण्याचा प्रयत्न करेन हे मन म्हणजे मी आहे माझ्या मनाला कुणी बोललं म्हणजे कुणी बोललं तर माझ्या मनाला दुःख होतं असे तऱ्हेने तो काय वेगवेगळ्या प्रकारे तादात्म्य भौतिक गोष्टीशी तादात्म्य करत असतो हा ही गाडी म्हणजे मी आहे जसं कोणी गाडीला ठोकलं तर त्याला वाटतं जणू काही मलाच ठोकलं आणि तो, तो आरडाओरडा करायला लागतो तर असा हा जो मोहित झाला आहे भौतिक शक्तीद्वारे तो काय आहे या जगतातल्या भौतिक गोष्टींशी तादात्म्य करतो आणि श्रीकृष्णांशी जो आपला नित्य संबंध आहे त्याचं त्याला पूर्णपणे विस्मरण होत पुढे वाचते तरीही जेव्हा असे मोहित जीव कृष्ण भावनेमध्ये स्थित होतात तेव्हा जाणले पाहिजे की ते सगळे जीव आहेत ते मुक्तीपथावर आहेत तर प्रभुपाद एक आशा इथे आपल्याला आहेत की असे हे जे व्यक्ती आहेत जे कसे आहेत मोहित आहेत म्हणजे जो शारीरिक स्तरावर आहेत पण काय झालंय त्यांच्या जीवनामध्ये भक्त आले आहेत आणि भक्तांनी मार्गदर्शन आहे मार्ग त्यामुळे ते आता कृष्ण भावनेमध्ये स्थित झाले आहेत तर प्रभुपात समजवतात की जर रोज आपण वैदिकशास्त्राचं श्रवण करत राहिलो भक्तांबरोबर आणि हरिनाम करतो आहोत तर मी भगवंतांचा दास आहे हा विश्वास जो आहे तो वाढीला लागतो म्हणून इथे म्हटलंय की जे कृष्ण भावनेत ते स्थित होतात आणि मग त्याने जाणलं पाहिजे ते, ते पथावर आहेत त्यांची प्रगती होणारच भगवंतांचा मी दास आहे हा भाव त्यांच्यात दृढ होतो विश्वास येतो आणि ते आणखीन दृढतेने भक्ती करतात पुढे बसते याला श्रीमद भागवतात दोन पॉईंट दहा पॉइंट सहा मध्ये दे पुष्टी देण्यात आली आहे हितवा अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थित ही मुक्ती म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा नित्य नित्यदास म्हणून आपल्या मूळ स्वरूपामध्ये म्हणजेच कृष्ण भावनेमध्ये हो। तर एक तर आपल्याला कळलं की मोहग्रस्त जीव आहे तरी तो जर कृष्ण भावना त्यांनी स्वीकारली आहे तर तो मुक्तीपथावर आहे म्हणजेच काय मुक्त होईल तो आणि हा श्लोकात चा अर्थ इथे आहेत काय कि भगवान श्रीकृष्णांचा नित्य दास म्हणून आपल्या मूळ स्वरूपामध्ये स्थित होणे मग असा हा व्यक्ती आहे जो आध्यात्मिक ज्ञान घेऊन भक्ती करतो आहे तो जाणतो की ह्या सगळ्या उपाधी श्रीमंत आहे मी इतका शिकलेला आहे मला एवढा मान सन्मान आहे ह्या सगळ्या उपाधी आहेत ह्या सगळ्या उपाधी त्यागतो हा मनुष्य आणि जाणतो की मी तर केवळ कृष्णदास आहे नित्य कृष्णदास आहे मी कायम भगवंतांची सेवाच करत राहणार इथेही सेवा करणार या भौतिक जगतात भगवंतांना संतुष्ट करून मी आध्यात्मिक जगतातही जाईन तेव्हाही भगवंतांची नित्य मी सेवाच करत राहणार तर हो हे ज्ञान प्राप्त झालेला हा जो भक्त आहे तो निश्चयाने कृष्ण भावनेमध्ये स्थित होतो कृष्ण भावना भावित राहतो आणि प्रत्येक कार्य भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी करतो भगवंतांच्या भक्तांसाठी कार्य करतो त्यांची सेवा करतो या जगतातील सगळे जीव आहेत तेही कृष्ण भावनेत यावेत यासाठीही हा कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे तो स्थित होतो तर ध्येय काय आहे त्याच्या जीवनाचं मला आपण जसं वाचलं की विशिष्ट प्रयोजन मनुष्याचं काय असायला पाहिजे भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा करणं असं तो ज्ञान घेतो प्राप्त करतो कृष्ण भावनेमध्ये आणि त्या भावनेत स्थित राहतो तशा प्रकारे तो सेवा करत राहतो तर आपला हा पस्तीसावा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे अजवी विरामदेव या भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल